आता आपण पाहणार आहोत आदिवासी धर्मश्रद्धा आणि धार्मिक विधी किंवा कर्मकांड यामध्ये धार्मिक श्रद्धेचा अर्थ असा आहे की धार्मिक श्रद्धा हा धर्माचा जाणीव विषयक भाग आहे पवित्र वस्तू हा धर्माचा आत्मा आहे पवित्र वस्तूचा उगम आणि पवित्र वस्तू व अलौकिक जग यांचा संबंध कोणता याची माहिती धार्मिक श्रद्धांच्या अभ्यासावरून मिळते आता यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की धार्मिक आदिवासी श्रद् श्रद्धेचे प्रकार देखील आहे त्यामध्ये एक पहिला प्रकार आहे सर्वात्मवाद आणि दुसरा आहे शक्तिवाद सर्वात्मवादामध्ये आत्म्याच्या अस्तित्वावरचा विश्वास म्हणजे सर्वात्मवाद होय आणि आत्मवाद किंवा जीवात्मवाद या नावानेही सर्वात्मवाद ओळखला जातो आत्मा अमर आहे आत्मा अविनाशी आहे म्हणून शरीरस्थ असलेला आत्मा सोडून निघून गेल्यानंतरही तो पिशाच भूत देव अशा अलौकिक प्राण्याच्या रूपात वावरू लागतो अशी सर्वात्मवादाची मूळ कल्पना आहे केवळ मानव प्राण्यामध्येच नव्हे तर पशु पक्षी प्राणी वनस्पती झाडे या सर्वांच्या जिवंतपणाचे कारण आत्मा हेच आहे अशी आदिवासींची श्रद्धा आहे आणि यामुळे आदिवासी पशुपूजा पक्षीपूजा वृक्षपूजा दे जलदेवता पूजा करताना आढळून येतात आत्मा अविनाशी असल्याने शरीरस्थ आत्मा निघून गेला की मनुष्य मरतो परंतु शरीर सोडून गेलेला आत्मा दिव्य प्राण्यांच्या स्वरूपात वावरू लागतो आणि हे दिव्य प्राणी म्हणजे भूत पिशाच समान प्रेतात्मा देव इत्यादी होय आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा गडनार अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे हा मानवी स्वभाव आहे आदिवासी हे अप्रगत असले तरीही त्यांनी मानवी स्वभाव सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे केला पाहिजे उदाहरणार्थ गाठ झोपेत असणारा मनुष्य झोपेमध्ये दचकून का उठतो स्वप्नामध्ये आपल्या मृत पूर्वजांना पाहणे त्यांच्याशी बोलणे मनुष्याला कसे जमते यासारख्या प्रश्नांसंबंधी आदिवासींना देखील औत्सुक्य वाटते मृत्यू म्हणजे नेमके काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आदिवासींनी देखील प्रयत्न केला आहे महाराष्ट्रातील ठाकूर आदिवासी अनेक देवदेवतांची पूजा अर्चा करतात त्यांचाही भूताकेतांवर विश्वास आहे हडळी खईस, मुंजा हे सर्व भुताचे प्रकार आहेत असे ते मांडतात आणि बिहारमधील संथाल आदिवासी ठाकूर हा देव महत्त्वपूर्ण आहे असे मानतात आता यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की थोडक्यात चराचरात आढळून येणाऱ्या चैतन्याचे कारण म्हणजे आत्मा जिवंत माणूस पशु पक्षी वनस्पती इतकेच काय तर निसर्गातील चंद्र सूर्य पाऊस वारा असाधारण शक्तीचे अफाट सामर्थ्य हे त्यांच्या दिव्य प्राण्यांशी येणाऱ्या संबंधातून निर्माण झाले अशी आदिवासींची धर्मश्रद्धा आहे आता दुसरा आहे शक्तिवाद आत्मा हा असामान्य आहे धार्मिक विश्वासाप्रमाणे आदिवासींमध्ये आणखी एक विश्वास आहे तो म्हणजे जगातील प्रत्येक चेतन आणि अचेतन वस्तूंमध्ये एक असाधारण व विलक्षण अशी शक्ती वास करीत असते आणि ही शक्ती अनाकलनीय अभौतिक व अशी आहे या शक्तीला आकार रूप गंध नाही आणि सर्व ठिकाणी सर्व काळात शक्तीचा संचार अवयाहत्तपणे चालू असतो जळी स्थळी काष्टी पाषाणी असे सर्वत्र या शक्तीचे अस्तित्व असते आणि ही शक्ती अमर अशी असते आता शक्तिवादामध्ये जेव्हा आपण आहे की विभिन्न जमातीमध्ये निरनिराळ्या नावांनी संबोधले जाते जे की उदाहरणार्थ मुंडा हो व काही अन्य ज आदिवासी जमातीतील या शक्तीला बोंगा म्हणतात पण मॅलेनिशिया बेटावरील आदिवासी लोक या शक्तीला माना म्हणतात म्हणून शक्तिवादाला मानावाद असे देखील संबोधले जाते सर्वात्मवाद आणि शक्तीवाद या दोन धार्मिक श्रद्धांशिवाय बहुदेववाद व वा एकदेववाद या धार्मिक श्रद्धा देखील कमी अधिक प्रमाणात प्रचलित असल्याचे आढळून येते अलौकिक विश्वात एकच देव असतो अशी श्रद्धा असली म्हणजे त्यात एकदेववाद असे म्हणतात या उलट अलौकिक विश्वात अनेक देव आहे अशी श्रद्धा असली पाहिजे त्यास बहुदेववाद असे म्हणतात थोडक्यात आदिवासी धर्मश्रद्धेत सर्वात्मवाद मानावाद एकदेववाद बहुदेववाद प्रेतात्मा व भूतपिशाच यासारखे विविध प्रकार सामावलेले असतात यानंतर आपण पाहतो आहे आदिवासींमधील धार्मिक विधी कर्मकांड त्यामध्ये देवक पूजाविधी सांगितली आहे पूर्वज पूजा पूजाविधी सांगितले आहे निसर्ग पूजाविधी सांगितलेली आहे म्हणजे एकूणच आपण जेव्हा पूजा यामध्ये पाहिलेल्या होत्या ते की जलला जलाची पूजा करतात धार्मिक देवतेची पूजा करतात वृक्षाची पूजा करतात हे जसे आपण पाहिले त्यामधून आपल्याला देवक पूजाविधी हे आपल्याला पाहायचं आहे